टीपू सुल्तान ला घेऊन ज्या पद्धतीने भाजप विवाद निर्माण करत आहे, हे म्हणजे राजकीय लोकांच्या दिशाभूल करण्याचं काम आहे. टीपू सुलतान हे अंग्रेज साम्राज्याशी लढत असताना ते शहीद झाले. त्यांनी अंग्रेजांसमोर कधीही सरेंडर केलं नाही. ते स्वतंत्र सेनानी होते, त्या काळात ते शहीद झाले. आणि असं एक महान व्यक्ती ज्यांनी अंग्रेज साम्राज्याला हादरून ठेवला होता, त्याच्या नावाचा विरोध करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते. त्या उलट हीच परिस्थिती कर्नाटकामध्ये येडियुरप्पाजींनी केली होती. काही काळासाठी ते टिपू सुलतानच्या जयंत्या साजरा करत होते. सत्ता आल्यानंतर विवाद निर्माण करण्यासाठी ते जयंतीचा कार्यक्रम त्यांनी रद्द केला. मुंबईमध्ये पण भाजपचे नगरसेवक टिपू सुलतानच्या नामकरणासाठी पत्र देत होते. आता एखादा मैदानाचं नाव टिपू सुलतानच्या नावाने झाला तर त्याला घेऊन लोकांच्या दिशाभूल करण्याचा हा उद्योग आहे टिपू सुलतान यांच्या बाबतीत. राष्ट्रपती महोदयांनी पार्लिमेंटमध्ये संयुक्त सभागृहाला संबोधित करत असताना काय सांगितलं होतं, त्यांचे व्यक्तिमत्व कसा होता, याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घेतली पाहिजे.